आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी एकदा ते पवार साहेबांबरोबर बसलो होतो. रॅपिड फायर असतात ना क्वेश्चन्स, बरं मला माहीत नाही. मी सह बसलो आहे त्यांच्याबरोबर आणि मी तिथे भेटणार होतो आणि मी एक दिवस का दोन दिवस उशिरा आलो, एक दिवस उशिरा आलो. मला वाले कुठे होतात? मी म्हटलं माझ्या फार्मवर होतो. काय लावलं तिकडे? म्हटलं नाही लावायचं अजून बऱ्याच काय. किती आहे? म्हटलं इतकं इतकं आहे. आत्ता काय काय? म्हटलं आता आहे काही पेरू बिरू अगोदरच्या काय बागा बिगा सगळं आहे. म्हटलं बरं चुकून बोललो मी. नाही म्हटलं माझ्या एका मित्राने सांगितलं की दुधाची डेअरी टाक. गाईची का म्हशीची? बरं मला माझी बोलती पण मला काही पुढे बोलताच येईल ना. दूध निघावत असे प्रश्न निघत होते. आणि मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यांनी कसं होतं की हा नुसता प्रश्नाचा भाग नाहीये, त्याच्या खोलात जाणं, एखाद्या विषयाच्या खोलात जाणं. आणि त्यांनी मला सांगितलं, मी आत्ताच आत्ता हरियाणावरनं आलो आणि मी हरियाणाला मी तिकडे बघितलं की तिकडे म्हशींचं जसं त्या मॉडेल फिरतात ना रॅम्पवरती, असं त्यांचं वाक्य होतं, माझं नाही वाक्य. मॉडेल जशा रॅम्पवरती फिरतात तशा म्हशी फिरत होत्या. आणि मग त्या कुठच्या प्रकारच्या म्हशी होत्या, काय होत्या, त्या किती दूध देतात, काय देतात, सगळ्या म्हणजे असा विषय नाही पवार साहेबांच्या बाबतीत की त्यांना क्षणाचाही विचार करायला लागतो. एखादी गोष्ट कुठची सांगितल्यानंतर त्यांचा ताबडतोब फोन उचलला जातो. हा अनेकांना अनुभव असेल, हा एकटा काही मला अनुभव अशातला भाग नाही, प्रत्येकाला अनुभव असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं तेंडुलकरांचं एक जे पुस्तक होतं त्या पुस्तकाचं जे शीर्षक होतं ते मला असं वाटतं हे पवार साहेबांच्या बाबतीत आहे. हे सारं येतं कुठून? हे सगळं दैवी आहे, हे एका माणसाचं काम नाही.